जय भीम जय संविधान। मी प्रतिनिधि भीमराव तुरुकमारे, अपन पहात आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। गेवराय मालेगाव इथे पंचशील बुद्ध विहारामध्ये अशोक विजयादशमी तसे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आलेला आहे। सम्राट अशोक यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारलेला होता, तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन। मालेगावचे उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून ऐतिहासिक दिन म्हणून त्यांनी एकत्र साजरा केलेला आहे। विहारामध्ये पंचशील बुद्धविहार मालेगाव या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। समता सैनिक दलांकडून तालुका सचिव शीतलताई निकालजे यांनी धम्म ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी ध्वजाला सलामी दिली आणि काही गाताही या ठिकाणी त्यांनी गायलेल्या आहेत। विहार परिसरामध्ये भंते निवास गंधकुटी उभारण्यासाठी कामाचं भूमिपूजनसुद्धा गावचे सरपंच संभाजी दूधसागर व यांच्या हस्ते जय भवानी साखर कारखाना गडी उत्तम खरात, मालेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य भागवत खरात, नाथाचे निकाळजे कांताबाई निकाळजे, तसेच सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब खरात, तसेच बौद्धाचार्य आदिनाथ खंडागळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। यावेळी अनेक उपासक उपासिका विहारामध्ये पांढरशुभ्र कपडे परिधान करून उपस्थित झालेले होते। आषाढी पौर्णिमा त्या अश्वनी पौर्णिमापर्यंत पंचशील बुद्धविहार मालेगाव खुर्द तालुका गेवराय जिल्हा बीड इथे सकाळी 9 वाजता पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। व्ही एन निसर्गंद विभागीय सचिव यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। नंतर स्वादिष्ट असं भोजनसुद्धा सर्वांसाठी देण्यात आलेलं होतं। भंते धम्माप्रिय यांनी पंचशिलाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। सर्व उपासक उपासिका यांना गुलाबपुष्प देऊन तसेच जे प्रमुख पाहुणे आलेले होते त्यांनासुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। श्रुती निकालजे, शीतलताई निकालजे, प्रमोद निकालजे, विजय निकालजे, कोषाध्यक्ष गेवराई भारतीय बौद्ध महासभा, तसेच अजिनाथ खंडागळे गेवराई तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, व्ही एन निसर्गंद विभागीय सचिव यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। पूज्य भंते धम्मप्रिय कोषाध्यक्ष चैत्यभूमी यांनी धम्मदेशना करताना पंचशील बुद्धविहाराच्या शेजारीच गंधकुटीचं सुद्धा अनावरण करत असताना शिला समारंभ या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल की मालेगाव या ठिकाणी मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि वर्षवासाच्या निमित्त हा शेवटचा समाप्तीचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल, लाईक कमेंट आणि शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला लाल बटनला क्लिक करून आपण सबस्क्राईब करायचं आहे। जय हिंद। तर हे संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवायचा होता म्हणून आता सिद्धार्थाने 6 वर्ष ग्रह त्याग केला आणि खरं म्हणजे सर्व प्रकारचा अनुभव घेतला, परंतु कुठंच काही मिळालेलं नाही। आणि मग त्यांनी विचार केला की आपण आता अन्न ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांनी अन्न ग्रहण करण्याचा आणि सुदर्शनाचा खिरीचा योग असा आला की तिने नवस करायचा आणि ते अन्न खीर सिद्धार्थाला घेऊन जायची एक मौका आला आणि ते ग्रहण केल्यानंतर यावेळेला गायच्या मार्गाने बहुजनाचा सुखा दुःखाचा कल्याणाचा मार्ग त्यांना सांगा आणि बुद्ध धर्माचं तत्वज्ञान द्या म्हणून त्यांना आदेश दिला। ते 60 विश्व 60 रस्त्याने निघून गेले
आणि त्यांना आदेश दिला की तुम्ही तुमच्या संघामध्ये त्यांना सामील करून दरेकांना दरेकाला दीक्षा द्यावी. आणि म्हणून आज आपण सर्वांनी एकोप्याने तुमच्या गावामध्ये अतोनात माझी सेवा करण्यात आलेली आहे. मी प्रत्येकाच्या घरी जाऊन भोजन घेतो आहे आणि उद्यापासून आपण जास्तीच्या कामात लागणार. माझंही काम चालू झालेलं आहे. फूल खूप मला प्रेम मिळालेलं आहे. इथं चहा म्हणलं की एकामागे एक चहा येतो, नाश्ता म्हणलं की नाश्ता येतो. जय भीम, जय भीम, जय भीम.